येथे स्वर्गीय लक्ष्मणराव चव्हाण यांच्या समर्थनार्थ व्याख्यान व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. परळी येथील फोटोग्राफी क्षेत्रातील ज्येष्ठ फोटोग्राफर तथा जागृती नागरी पतसंस्थेचे दिवंगत सचिव कैलासवासी लक्ष्मणराव रामकृष्ण चव्हाण यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त आणि दैनिक मराठवाडा साथी गणेशोत्सव निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि परळी फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. याप्रसंगी आयोजित व्याख्यानास देखील रसिक श्रोतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. औद्योगिक वसाहत परळी या ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार देशमुख हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर केशवराव कटिंग हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जागृत ग्रुपचे अध्यक्ष गंगाधर शेळके, नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा रक्तदान शिबिराचे उद्घाटक राजस्थानी मल्टीस्टेट अध्यक्ष चंदूलाल बियानी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथराव सोळंके, जिल्हा नियोजन समिती सदस्य पवन मुंडे नगरसेवक परळी वैजनाथ आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांच्या वतीने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर कोकाटे तसेच फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत चव्हाण तसेच पदाधिकारी आणि सहकारी मराठवाडा साथी गणेशोत्सवाचे सर्व पदाधिकारी, चव्हाण कुटुंबीय, जागृती ग्रुपचे सहकारी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी.